नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. पारनेरचे आमदार निलेश लंके निवडणूक लढणार की नाही करून निलेश लंकेंच्या संदर्भामध्ये जर वर्णन एका वाक्यात करायचं झालं, भोलीसी सूरत आँख में मस्ती भोळा असा आपला चेहरा ठेवून त्याने तो निवडणूक लढवणार नाही हे आदल्या दिवशी रात्रीपर्यंत ठामपणाने सांगणारे बाळासाहेब विखे पाटील दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता कलेक्टर ऑफिसमध्ये गेले आणि त्यांनी उमेदवारी भरली. निलेश लंके दक्षिणेतून नक्कीच तुतारी फुंकणार. नमस्कार. राजकारणामध्ये विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये डोकं भंजाळून जाणं म्हणजे नेमकं काय असतं याचा जो काही प्रत्यय आहे तो आपण गेल्या 4-8 दिवसांपासून घेतो आहोत. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके निवडणूक लढणार की नाही, लढणार असतील तर कोणत्या पक्षाच्या तिकिटावर असे काही प्रश्न सध्या प्राधान्यानं मतदारसंघामध्ये चर्चेला आहेत. या एकूणच अस्थिर राजकीय अशा वातावरणाचं वर्णन आणि खास करून निलेश लंकेंच्या संदर्भामध्ये जर वर्णन एका वाक्यात करायचं झालं तर असं करता येईल, भोलीसी सूरत आँख में मस्ती राष्ट्रवादी और भाजप दूर खडी शर्माई. लंके तर इच्छुक आहेत, पक्ष कोणता हे अजून ठरायचं आहे. मागच्या भागामध्ये आपण निलेश लंके हे भाजपचे उमेदवार असू शकतात असा एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओला चांगला प्रतिसादही मिळाला, अनेकांचे फोनही आले. काहींनी तर मला इथपर्यंत सांगितलं की 10 तारखेला लंकेंचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश नक्की होणार आहे म्हणून. प्रत्यक्षात तसं काही झालंच नाही. सोमवारी सकाळपासूनच निलेश लंके दक्षिणेतून नक्कीच तुतारी फुंकणार अशा चर्चाही सुरू झाल्या. पण दुपारी स्वतः शरद पवारांनी जेव्हा सांगून टाकलं की मला हे सगळं तुमच्याकडनंच कळतं आहे, पक्षप्रवेश अजून काही मला माहिती नाही, आणि त्यानंतर पाठोपाठ जेव्हा निलेश लंकेंना पत्रकारांनी गाठलं तेव्हा त्यांनी अतिशय भोळा असा आपला चेहरा ठेवून त्यांनी सांगितलं की मी सकाळी झोपलो होतो आणि माझ्या कार्यकर्त्यांचेच मला फोन आले की मीडियामध्ये अशा बातम्या येत आहेत की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहात. मी अजून तसा काही निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण माझं अजून काही ठरलेलं नाही असं निलेश लंके माध्यमांना सांगत होते. आणि मग त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही पुण्यामध्ये अमोल कोल्हेंची भेट घेतली. लंके त्यावर म्हणाले, हो भेटलो मी त्यांना, त्यांचं एक महानाट्य मी नगरमध्ये केलं, त्याच्या अनुषंगानं चर्चा आम्ही दोघांनी केली, राजकारणाचा विषय अमोल कोल्हे यांच्याशी बोलावा असा नव्हता. हे खरं आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलेश लंके यांना पक्षप्रवेशाचं आवतान देणारे अमोल कोल्हे यांची भूमिका नेमकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय. खरं तर नाट्य कला संस्कृती हा अमोल कोल्हेंचा उपजीविकेचा व्यवसाय आणि राजकारण म्हणाल तर ते त्यांच्यासाठी गाजराची पुंगीच, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. त्यामुळं अमोल कोल्हे राजकारणामध्ये राहिले किंवा नाही राहिले याचा त्यांच्या करिअरवर काहीही परिणाम जाणवण्याची शक्यता नाही. पण निलेश लंकेंचं तसं नाही आहे ना. निलेश लंके हे बॉर्न पॉलिटिशियन आहेत. सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता राजकारणामध्ये आला, आमदार झाला आणि आता पुढची स्वप्न पाहतोय, त्यामुळं त्यांचा कोणताही निर्णय जो असेल तो नक्कीच अतिशय विचारपूर्वक असा घेतलेला निर्णय असेल. धाडसी असेलही कदाचित
परंतु बेभरोशाचा निर्णय निलेश लंके घेतील अशी परिस्थिती नाही. आता लंकेंची ही एकूणच परिस्थिती पाहिल्यानंतर मला जुने काही आठवणी या ठिकाणी झाल्या. शिवाजीराव केरडिले आणि दादा पाटील शेळके यांच्या व्यक्तिमत्वाशी साधर्म्य साधणारं असं लंकेंचं व्यक्तिमत्व आहे असं मला जाणवत आहे. कारण ज्या वेळेला शिवाजी केरडिलेंनी नगर तालुका विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली त्यावेळेला त्यांचंही वर्तन असंच होतं. नेमकं काय चाललं आहे हे ते कोणाला कळूच देत नव्हते. आणि दादा पाटील शेळके मात्र प्रचंड आत्मविश्वासाखाली वावरत होते. विजयताई कुटेंना जिल्हा बँकेतली नोकरी सोडून त्यांनी पक्षाची उमेदवारी देऊ केली आणि त्यांच्या विरुद्ध जेव्हा शिवाजी केरडिले रिंगणात उतरले तेव्हा पाहता पाहता केरडिलेंनी हा मतदारसंघ कधी व्यापला हे काही कळालंच नाही. आता केरडिले आणि दादा पाटील शेळके दोघांचं व्यक्तिमत्व असंच होतं. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे शेवटपर्यंत कधी कोणाला कळायचंच नाही. आणि हे दोघंच कशाला, बाळासाहेब विखेंचं पण तसंच होतं ना. मी दक्षिणेतून निवडणूक लढवणार नाही हे आदल्या दिवशी रात्रीपर्यंत ठामपणाने सांगणारे बाळासाहेब विखे पाटील दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता कलेक्टर ऑफिसमध्ये गेले आणि त्यांनी उमेदवारी भरली. निलेश लंकेंचंही कदाचित असंच असायला हवं. या संदर्भामध्ये जेव्हा चर्चा सुरू झाल्या तेव्हा अनेक गोष्टी हळूहळू पुढे यायला सुरुवात झाली आहे. आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची जी बैठक काल दिल्लीमध्ये पार पडली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील 12 खासदारांचा पत्ता कट होणार अशा बातम्या आहेत आणि त्यामध्ये सुजय विखेंचं नाव आघाडीवर आहे. प्रत्यक्षात काय होईल याची कल्पना नाही, पण जर तसं झालं तर दक्षिणेतून भाजपचा उमेदवार कोण असेल हा प्रश्नच आहे. आणि त्या संदर्भात जी माहिती कानावर आली ती अशी आहे की भाजपने राधाकृष्ण विखेंना सांगितलंय की उमेदवारी विखेंकडेच राहील, फक्त सुजय यांच्याऐवजी आपण स्वतः ही निवडणूक लढवा. पण राधाकृष्ण विखेंचं म्हणणं असं की माझं अनेक वर्षांचं राजकारण हे राज्यामध्ये राहिलेलं आहे, मी आता दिल्लीमध्ये कशाला जाऊ. आणि साहजिक आहे, नारायण राणे दिल्लीत गेले आणि त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावरचा होल्ड गेला, असाच तर धोका राधाकृष्ण विखेंना जाणवत नसेल ना. म्हणून मग राधाकृष्ण विखेंनी एक नवा पर्याय दिला असं म्हणतात, शालिनीताई विखे किंवा धनश्रीताई विखे या दोघींपैकी कोणाला तरी ही उमेदवारी आपण द्यावी असा प्रस्ताव विखेंनी भाजपकडे दिला असं म्हणतात. अर्थात भाजपला तो कितपत मान्य होईल हेही सांगता येणार नाही आणि आता वेळ तसा खूप कमी राहिला आहे. आता लंकेंना जर निवडणूक लढवायचीच असेल आणि शरद पवार यांच्या गटात जर जायचं नसेल तर लंकेंपुढे दुसरा पर्याय काय? भाजपपुढे जसा दुसरा पर्याय दिसत नाही तसा लंकेंनाही दुसरा पर्याय नाही. आणि 1.5 वर्षांपासून लंकेंची जी तयारी भाजप नेते राम शिंदे यांच्या साथीनं सुरू आहे ती जर आपण विचारात घेतली तर कदाचित या दोघांचं आपापसात जमू शकतं आणि ऐन वेळेला भाजपच्या गाजलेल्या धक्का तंत्राचा अवलंब याही मतदारसंघामध्ये हा आपल्याला पाहायला मिळेल. 2 दिवस बाकी आहेत, त्यानंतर मतदारसंघातलं चित्र अतिशय स्पष्टपणानं आपल्या समोर येईल. धन्यवाद. तर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.